जय महाराष्ट्र। मित्रांनो मित्रांनो, आपल्या देशामध्ये आता भारतीय जनता पार्टीने एक नवीन फॅड आणलेला आहे, ते म्हणजे एक देश एक चुनाव। मित्रांनो, त्यांना का वाटतं का आपल्या देशामध्ये फक्त 5 वर्षातून एकदाच निवडणूक व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी ते भरपूर कारणं सुद्धा देत आहेत का निवडणुकीमध्ये एवढा खर्च होतो, हे ते आमकं ठमकं असं। परंतु मित्रांनो, तुम्हाला एक बाब लक्षात येत आहे का, हे जे नेते लोक असतात ते तुमच्याकडे कधी येतात हात जोडायला? जेव्हा तुमच्याकडे निवडणुका असते तेव्हा त्यांची मान अशी खाली झुकलेली असते आणि ते तुमच्यापुढे असे हात जोडून उभे राहिलेले असतात। जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागतात तर तेव्हा ते तुमच्यापुढे हात जोडतात, त्यांची मान अशी झुकलेली असते आणि तुम्हीच मतदार राजा आहात तर आम्हाला मतदान करा आणि संसदेत पाठवा असं ते बोलतात। जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतात तर तेव्हा परत ते हात जोडतात, त्यांची मान झुकलेली असते आणि तुम्हीच आमचे मतदार राजा आहात आणि आम्हाला आमदार बनून आमच्या विधानसभेत पाठवा। जेव्हा स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका लागतात तर परत ते तुमच्या पुढे हात जोडतात आणि तुमची मान झुकलेली असते आणि परत ते तुमच्याकडे मतदान मागायला येतात। दर वर्षांनी 2 वर्षांनी ते तुमच्याकडे येतात, मत मागतात आणि त्यामुळे ते तुमच्या पुढे झुकतात, तुमच्याकडे मत मागायला येतात। परंतु फक्त 5 वर्षातून जर एकदा मतदान होत असेल तर ते 5 वर्ष तुमच्या पुढे येणार नाही, तुमच्या पुढे झुकणार नाही आणि 5 वर्ष ती आयटी मध्ये राहणार, विमानातून उडणार आणि तुमच्या पुढे कधी येणार नाही मत मागायला, आणि 5 वर्ष ते आपल्या देशामध्ये हुकुमशाही गाजवणार। होय मित्रांनो, या देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे होणार आणि जे आपले सेवक आहेत, जे आपण निवडणुकांमध्ये जिंकून दिलेले जे आपले सेवक आहेत, ते आपल्या पुढे कधी येणार नाही, कधी झुकणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा।